गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी स्मिता। बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। आज लातूरच्या निलंग्यातून राज ठाकरे यांनी भाषण केलंय। ते म्हणाले, जर आमची सत्ता आली तर 10 ते 12 लाख तरुणांना नोकऱ्या लावेन, पण माझ्याकडे शेतकरी तरुणांसाठी सुद्धा योजना आहेत। यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। ते म्हणाले, शेतकरी आत्महत्या करत असताना अजित पवार वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान करतात। जर शंकरराव चव्हाण सोडले तर मराठवाड्यातील इतर मुख्यमंत्र्यांना आरोपांमुळेच राजीनामा द्यावा लागलाय। मी ज्या ज्या लोकांना इथे उमेदवारी दिलेले आहेत, कोणी माझा नातेवाईक नाही, याच्या अगोदरच्या निवडणुकीला जे कोणी आमदार झाले ते माझे कोणी नातेवाईक नाही, पण माझा त्यांचा रक्ताचा नाता आहे, कारण ते माझे आहेत। कुठे गेला अभय? आपण सगळे जे झालेला आहात, जमलेले आहात, याच्याबद्दल मी सांगतो, अभय तू निवडून आलास, या सगळ्या हे सगळे नातेवाईकांमध्ये गुंतलेले सगळे राजकारणी या सगळ्या ढोंगी लोकांना दूर सारा। तुम्ही आपल्या खानदानाचं फक्त मोठेपण पाहिजं, तुमचं मोठेपण नाही पाहिजं। तुम्ही म्हणा तुम्हाला रोजगार मिळो न मिळो, तुम्हाला पाणी मिळो शेतीला न मिळो, आमचा शेतकरी बांधव आत्महत्या करो मरो आम्हाला काही नाही, आमचं खानदान मोठं झाल्याशी मतलब, आमची मुलं मोठी झाली पाहिजेत, आमच्या सुना मोठ्या झाल्या पाहिजेत, आमचे नातू मोठे झाले पाहिजेत, त्यांच्याकडे गडगंज पैसा आला पाहिजे, संपत्ती आली पाहिजे। तुम्ही तिथे या राजकीय चारही पक्षांनी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी हा जो सगळा असा खेळ मांडलाय, तो खेळ मांडू शकले याचं कारण तुम्ही आहात। त्यांची ही जी खेळ वाढली, या खेळाचं कारण तुम्ही आहात। कारण त्यांना जो आतमध्ये विश्वास आहे, त्यांना जे वाटतं की आम्ही काहीही केलं तरी हे जाणार कुठे आहे, आम्हालाच मतदान करत राहणार, हा जोपर्यंत त्यांचा विश्वास हा जोपर्यंत तुम्ही काढत नाही आणि ह्याला सगळ्यांना लाथा मारत नाही, तोपर्यंत हे सुधारणार नाही, अजिबात सुधारणार नाही। यातल्या प्रत्येकाची झालेली या आमदारांची मी तुम्हाला काही गोष्टी जे सांगतो आपल्याला कल्पना येणार नाही, हे तर कधीतरी मुंबईला यावं तुम्हाला कळेल। मी माझ्या प्रत्येक सभांमध्ये सांगत आलो, मी सगळे चारही पक्ष आतून मिळालेले आहेत आणि एकमेकांचे यांचे एकमेकांमध्ये असलेले व्यवसाय, एकमेकांचे असलेले यांचे नातेसंबंध, हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे। तुम्हाला फक्त दाखवायला आम्ही विरोधात आहोत म्हणून सांगायचं, हे कसले विरोधातली लोक अहो, त्या विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचं जे सगळं आतमधून एकत्र बसणं आहे ना, तुम्हाला कल्पना पण येणार नाही। पण तुम्हाला महाराष्ट्रातले प्रश्न संपवण्यासाठी यांच्यापैकी कोणी कोणी यायला तयार नाही। मी माझ्या बाकीच्या सभांमध्ये मी जे सांगितलं, आपण जे फिरी फिरी हसतो ना या गोष्टींवरती, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टींवरती आपण हसून मोकळे होतो ना, त्याच्यामुळे हे सगळं झालंय। नाही तर अजित पवार सारख्या माणसाची हिंमत झाली नसती या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट बोलायची। इथे शेतकरी बांधव आत्महत्या करत असताना अजित पवार सारखा एक नादान माणूस म्हणतो मी काय तिथे कालव्यात जाऊन मुतू का, त्याच्यावर आम्ही हसतो, आम्हाला राग नाही, आम्हाला चीड नाही। जो या महाराष्ट्रात त्या शेतकरी बांधवांचा अपमान करतो आणि तुम्हाला सांगतो तुमच्या कालव्यात मी येऊन त्यात मुतू का, असं जाहीर वक्तव्य करणाऱ्या माणसाबद्दल आम्ही हसून मोकळे होतो, कारण आम्हाला काही वाटतच नाही। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।
महाराष्ट्राचे प्रभारी खासदार वीरसिंग यांनी पत्रकार परिषद घेतली आहे व ते म्हणाले बहुजन समाज पार्टीने सर्व मतदारसंघात उमेदवार दिले असून रामदास आठवले हे भाजप बरोबर गेल्याने दलित मते बीएसपी कडे वळणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या राज्यात 8 ठिकाणी सभा होणार आहेत. मायावती या 7 ऑक्टोबरला महाराष्ट्रात येणार असून या दिवशी मुंबई व नाशिक येथे सभा होईल. 8 तारखेला जालना व नांदेडला तर 9 पुणे व सोलापूर तसेच 10 ऑक्टोबरला भंडारा व नागपूर या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. महागाई गरिबांचा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हा या पक्ष अजेंडा राहणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात 15 वर्ष सत्ता केली असली तरी गरीब जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. केंद्रातील भाजप सरकारच्या भूमिकेमुळे बुरे दिन आलेत. आठवले हे भाजप बरोबर गेल्याने त्यांच्यावर दलितांचा विश्वास उडाला असून आंबेडकरवादी मतदार आता मायावती यांच्याकडे वळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. बीड येथील सभेमध्ये नरेंद्र मोदी बोलत होते. आघाडीने 15 वर्षात राज्यातली एक पिढी बर्बाद केली आहे. महाराष्ट्र वाचवण्यासाठी राज्यात भाजपचे स्थिर सरकार असण्याची आवश्यकता आहे. पण महाराष्ट्र वाचला नाही तर देशाचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी बदल करण्याची गरज आहे. गुजरात हे महाराष्ट्राचे धाकटे भावंड आहे पण आज महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातची स्थिती चांगली आहे. हे आघाडी सरकारचेच कर्तृत्व. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते कौन बनेगा अरबपती खेळत बसलेत आणि राज्यातल्या लोकांची स्थिती वाईट झाली आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पर्यायी विमानात मृत हँड ग्रेनेड सापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यासाठी जाण्यापूर्वी पंतप्रधानांसाठी एअर इंडियाचं अतिरिक्त विमान दिल्लीत ठेवण्यात आलं होतं. त्या विमानात हे हँड ग्रेनेड सापडलेत. मोदींच्या अमेरिका दौऱ्यासाठी हे अतिरिक्त विमान तयार ठेवण्यात आले होते. बोईंग 746 हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हँगर मध्ये ठेवण्यात आलं आहे. जेव्हा पंतप्रधानांच्या विमानात काही अडचणी आल्या तर या अतिरिक्त विमानाचा वापर केला जातो. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर भारत देशाचे पंतप्रधान आहेत असे सांगत जशी पाकव्याप्त काश्मीर मधील पूरग्रस्तांना मदत केली तसेच कर्ज माफ करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. ते अकोल्यातील सभेत बोलत होते. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. राज्यातील भाजप व शिवसेना युती शिवसेनेनं मिळतं जुळतं न घेतल्याने तुटल्याचा पुनरुच्चार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडेंनी केलाय. ते आटपाडी येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेवेळी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवरही सडकून टीका केली आहे. मागील 15 वर्षात आघाडी सरकारने 3 लाख कोटींचं कर्ज काढून शिवरायांच्या महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम केलंय. आघाडी सरकारच्या काळात 11,88,000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय. आमचं सरकार आल्यावर या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींना तुरुंगात पाठवू. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पुढील 5 वर्षात 11,000 किलोमीटर रस्ते बांधू असे म्हणतायत. मागील 15 वर्षात तुम्ही काही केलं नाही, पुढे काय करणार असा सवाल उपस्थित केलाय. रस्त्यांच्या कामावर 14,000 कोटी रुपये खर्च झाल्याची आकडेवारी सांगितली जाते पण 1 किलोमीटर पण रस्ता बांधला नाहीये. मागील 5 वर्षात 25,000 नोकऱ्या दिल्याची जाहिराती काँग्रेसकडून केल्या आहेत. मग या काँग्रेस सरकारमुळे 1 कोटी लोकांना रोजगार मिळणार होता तो बुडालाय. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या काळात गुन्हेगारांना कायद्याचं भय राहिलं नाही. आघाडी सरकारने घाई गडबडीत सर्व निर्णय रद्द करू असे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केलं होतं. मग आता भाजपचे विनोद तावडे म्हणतायत की आघाडी सरकारनं घेतलेले कमकुवत निर्णय मजबूत करू, आम्हाला फक्त राज्याची सत्ता द्या. राजकारणामध्ये आपधर्म काही गोष्टी स्वीकारल्या आम्ही स्वीकारल्या. प्रयत्न खूप केले युती टिकवायचा पण टिकत नाही. लक्षात आल्यानंतर वेळ घालवण्यामध्ये काही अर्थ नाही. चर्चेमध्ये नवीन प्रपोजल येत नाही, नवीन काही वेगळं येतच नाही. दीडशेच्या आसपास सगळं अडकून राहिलं होतं आणि 150-400 खाली आलं असं तरी चाललं असं पण ते यायला तयार नाही आणि त्यामुळे युती होईल होणार नाही. लक्षात 2 दिवस फॉर्म भरायला उरले आणि शेवटी भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीला दुःखद अंतकरणाने निर्णय घ्यावा लागला की 25 वर्षाची आपली असणारी युती आता आपल्या वेगळ्या मार्गाने जावं लागेल. आम्हाला याचा आनंद नाही, आम्हाला याच्यामध्ये मजा वाटत नाही. पण हे युती होत असताना लवचिकता दोन्ही बाजून दाखवायची असते, ती लवचिकता दोन्ही बाजून दिसत नव्हती. गेले 15 वर्ष या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेमध्ये आहे. या 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने या राज्याचं काय वाटोळं लावलंय? गेल्या 15 वर्षामध्ये या राज्यावर 3 लाख कोटीच्या वर कर्ज केलं. हा गौरवशाली छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र कंगाल केला.
या राज्याला भिकेला लावलं आणि पुढच्या महिन्याचे पगार काढायचे असतील तर या महिन्यात ना बँकेत ना ओव्हरड्राफ्ट काढावा लागतो असं लाजा वाटत नाही या सत्तात बसलेल्या लोकांना अशी अवस्था या राज्याची केली 3 लाख कोटीचं कर्ज काढलं तर काही विकास केलाय का नाही एवढा कर्ज होण्याचं कारण असं आहे की या गेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये 11,88,000 कोटीचा भ्रष्टाचार या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेला आहे एक गोष्ट पक्की आपलं सरकार आलं की या 11,88,000 कोटीच्या प्रत्येक पैशाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची आणि ज्याने ज्याने पैसा खाल्लाय त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत साताऱ्याहून मुंबईकडे येत असलेल्या एसटी बसवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळून 2 जण ठार झालेत तर 14 जण जखमी झालेत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा नजीक शुक्रवारी सायंकाळी 6:15 सुमारास ही दुर्घटना घडली आहे मृतांमध्ये चालक आरडी शिवथरे यांचा समावेश असून दुसऱ्या व्यक्तीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती जखमींपैकी बहुतेक लोक मुंबई ठाणे येथील रहिवासी आहेत मुंबई सातारा गाडी कदाचित ड्रायव्हरच्या चुकीमुळे किंवा ॲक्सिडेंटल फॅक्टमुळे खाली पडली ज्यावेळेला खाली पडली त्यावेळेला या ठिकाणी जे लोक होते त्यांनी लगेच तत्काळ पोलीस स्टेशन आणि आय आर बीला कळवलं आय आर बीने माझ्यासारख्या रेस्क्यू ऑपरेटर्सना बोलवलं अरे आम्ही आणि आमचे हे सर्व खंडाळा खोपोली आणि लोणाळामधल्या सगळ्या समाजसेवकांनी एकत्र येऊन पोलिसांच्या आणि आय आर बीच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं कदाचित आमच्या माध्यमातून मला असं समजतं की तीन जण काहीतरी अति गंभीर अवस्थेत आहेत आणि बाकीच्या लोकांना इकडून लोकमान्य आणि खोपोलीच्या किंवा जवळपासच्या हॉस्पिटलला आपण पोहोचवलेला आहे आता बोलवा कोणी कटर वगैरे पडेल कारण साधारणपणे नाश्ता वगैरे केल्यानंतर देन ह्या हायवेवरती आलो आल्यानंतर आम्ही पेंगुळलेलो होतो इतक्यात आवाज आला मोठा खरडल्याचा आणि बस कलंडल्यासारखं वाटलं म्हणून आम्ही बघितलं तर बस खाली कोसळताना असं आम्हाला वाटलं आणि आम्ही मागे फेकलो गेलो जरा फेकल्या गेल्यानंतर माझ्या पाठीला मार लागला परंतु एवढा लागला नाही आहे परंतु जर बस सरळ खाली गेली परंतु कर्मधर्म संयोगाने मी मोकळ्या जागेत आल्या कारणाने मला थोडं म्हणजे दुखापत झाली नाही मग मी ती एक ग्लास ती होती मी जिथे पोचलो होतो ती फोडली आणि बाहेर आलो नंतर मग दोघांना बाहेर काढलं एका दोघांना मला मी ओळखत नाही त्यांना पण ते पण प्रवासी होते त्यातल्या एकाच्या पायाला लागलं होतं पण त्याला बाहेर काढलं आणि नंतर मग आम्ही मग बाकीचे मग सगळ्यांना प्रयत्न करत होतो पण ते आमच्या आवाक्या बाहेरचं होतं पुरस्कार पण नंतर स्थानिक लोकांनी फार मदत केली अक्षरशः खाली आले धावून आले आणि त्यांनी हे केलं आणि पोलीस स्थानिक पोलीस आहेत ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी पण फार मेहनत करून काचा वगैरे काढणं वगैरे हे सगळं केलं साधारणपणे प्रवासी किती होते माहीत नाही मला 20-21 प्रवासी असतील परंतु एवढा नक्की आकडा सांगता येईल संध्याकाळी 18 वाजता सुमारास एक साताऱ्याहून मुंबईला जाणारी जी बस होती एस टी बस तिचं किलोमीटर 2500 किलोमीटर 50 येते दुकान झाला आणि 43 ते 50 खोल देत आहे एकूण 16 प्रवासी त्याच्यात 2 महिने झाले 3 गंभीर जखमी 11 किरकोळ जखमी लोकमान्य हॉस्पिटल निगडी आणि परमार हॉस्पिटल लोणार आय आर बीचे जे ॲम्ब्युलन्स होते 5 ते 6 ॲम्ब्युलन्स होते गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत पुढील बातमी खेळ विश्वातील विंडीज मध्ये 8 ऑक्टोबर पासून रंगणाऱ्या भारत वेस्ट इंडिज वन डे सिरीज मधील पहिल्या 3 वन डे मॅच साठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे चॅम्पियन्स लीग T20 मध्ये गोलंदाजीत प्रतिभाशाली कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादव या नवोदित खेळाडूला विंडीज दौऱ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच टीम इंडिया मधून खेळण्याची संधी देण्यात आली आहे व या दरम्यान रविचंद्रन अश्विन याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय चॅम्पियन्स लीग मध्ये छान खेळणाऱ्या स्टुअर्ट बिन्नी धवल कुलकर्णी संजू सॅमसन करण शर्मा यांच्यापैकी किमान एखाद्याला तरी टीम मध्ये घेतले जाईल असे वाटत होते पण बिन्नी कुलकर्णी सॅमसन आणि करण शर्मा यांच्यापैकी एकाचाही टीम मध्ये समावेश करण्यात आलेला नाहीये त्याचवेळी अमित मिश्रावर निवड समितीने विश्वास टाकलाय मिश्राचा पुन्हा एकदा टीम मध्ये समावेश झालाय वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत